पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेंचा पत्ता आम्हाला लागलाय। त्यामुळेच पावसाळी अधिवेशन 2 दिवसांचं करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला। मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती। त्या टीकेला उत्तर देत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतलाय। फडणवीस त्यांच्या अनुभवाचं फार बोल आरोप लावताना बोलतात, त्याच्यामुळे वाजे पण त्यांनाच माहिती आहे। म्हणून तर मी विधानसभेमध्ये सांगत होतो की हे सगळं स्क्रिप्ट सांगत आहे, ठरलेलं आहे। ते हरेन जेव्हा मरणार आहे हे त्याला कसं माहित आहे, मी त्यांना प्रश्न विचारला। तुमचा जो CDR कसा आला तोचा प्रश्न मी विधानसभेत विचारला, आणि मग ते घाबरले। ते म्हणले का माझी चौकशी कर, मी म्हणले यांची चौकशी करा। ते कसे घाबरल्यासारखे करत होते तुम्ही पाहिलं, तर त्यांना मोठा अनुभव आहे ह्या वाजे गाजेचा, त्याच्यामुळे ते आपला अनुभव सांगतात या सरकारच्या विरोधातला नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले हा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला जाणार आहेत। त्यामुळे दिल्ली इथे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आणि काही भाजप आमदार आमच्या संपर्कात आहे, यावर चर्चा होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली। काही भाजपचे आमदारही आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याबद्दलही चर्चा करायची आहे। म्हणून उद्या दिल्लीत मी जातो आहे, आणि ते हायकमांड जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, त्यांनी सांगितलं की राजीनामा द्या, इकडे लागा कामाला, मी लागलो ना। हायकमांड डिसिजन घेईल, ते कुणालदादासाठी असेल, ते नाना पटोलेसाठी असेल, ते प्रणितीताईसाठी असेल, ते आम्ही पक्षाचे शिपाई आहोत, कार्यकर्ते आहोत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून या पदाची गरिमा संपवत 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका घेतल्या त्या राज्यांमध्ये तिथल्या नागरिकांना वेठीस धरून झालेल्या निवडणुकीनंतर याचा प्रादुर्भाव त्या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढल्याचं पटोले यांनी म्हटलं। या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, कारण की GST आणि नोटबंदीच्या नंतर या देशामध्ये चाललेले उद्योग बंद झाले, त्याच्याने बेरोजगारी वाढली, आणि आता या कोरोनाच्या भीतीमुळे ज्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद झाले आणि त्या उद्योगामध्ये अनेकांचे रोजगार गेले, ज्याला रोजगार होता हे लोक दावा करतात ना की आता OBCचं नुकसान या महाविकास आघाडीमुळे झालं, हे महाविकास आघाडीमुळे नाही झालं, यांनी ठरवून या देशातल्या आदिवासी OBC सरुका समाजाच्या लोकांचं आरक्षण काढायची व्यवस्था केली, म्हणून याचं खासगीकरण केलं। ज्या OBCचा आता निवडणुका आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या, ज्या मग त्यांना OBCच्या जागी जे निवडून आले त्यांना अपात्र ठरवण्यात आलं मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।